हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सुनीताज केक्स एंड कुकिंग क्लासेस। चलो कोणी तरी एकाने पकडे, कोण पकडना, समोरून पकडा बरोबर। ओके, अरे तुम्ही मला सांगितलं काय, कॅमेरा फिरवलाय एक तो शुगर प्रिंट आणि एक वेफर प्रिंट। गो फॉर ऑलवेज शुगर प्रिंट, वेफर प्रिंटला नका जाऊ। वेफर प्रिंटला काय होतं, वेफर प्रिंट जे असते की तुम्ही टाकली ना केक कटिंगच्या वेळी ती काढावी लागते, मग केक कटिंग करताना खायला लागते, म्हणजे ती काढावीच लागते। पण शुगर प्रिंट कसली, शुगर प्रिंट मीन्स व्हॉट, शुगरची, शुगरची असल्यामुळे ही तुम्ही काढायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही कटिंग करून खाऊ शकता। कारण साखर आहे ना, साखर तुम्ही खाऊ शकता, पण ही शुगर प्रिंटला जाईल। पण ही तुम्ही जास्त स्टोअर नाही करू शकत, ज्यावेळी क्लायमेट खराब असतं, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळी ह्युमिडिटी जास्त असते त्यावेळी शुगर प्रिंट नाही राहू शकत। कारण काय होतं, साखर आहे ना, शुगर काय होणार, मेल्ट होते, पाणी सुकतं, ती डिझाईन खराब होते। ओके, म्हणून जास्त पावसाच्या दिवसात वगैरे शुगर प्रिंटला जाऊ नका, पण इतर वेळी तुम्ही करू शकता। आणि स्टोअर करायची आहे तर तुम्ही आणल्यानंतर तिला लगेच एक दोन तासामध्ये यूज करा। असं नाही की आणलं आणि कुठेतरी ठेवून दिली, असं नाही। एकदा ठेवलं तर स्टोअर करून अच्छा एअरटाईट डब्यात ठेवा किंवा पुस्तकामध्ये फाईलमध्ये व्यवस्थित ठेवून द्या। ओल्याव्या जाग्यामध्ये ठेवू नका, फ्रीजमध्ये ठेवायची नाही। फ्रीजमध्ये शुगरला पाणी सुटेल ना। ओके, तो ऑलवेज गो फॉर अ शुगर प्रिंट ओनली। ठीक आहे, आता या टॉल केकवर नॉर्मली कसं वरतून प्रिंट लावतात, नॉर्मल केक सगळे आजकाल कसे असतात की फोटो म्हटलं की वरून, मी आज तसं न करता मी काय करणार आहे, या साईडने असं लावून टाकणार। म्हणजे तुम्हाला अशा एका साईडने मी तुम्हाला फोटो प्रिंट केक दाखवते आणि एका साईडने तुम्हाला मी जीओआर केक दाखवते। ओके, आता आपण आधी या साईडने फोटो प्रिंट लावूया। ही अशी फोटो प्रिंट, याच्यामागे स्टिकर्स असतात, ते काढायचे असतात। जसे आपण बुक्सच्या काढतो की लेबल्सचे, तसं त्याप्रमाणे ते काढायचं आणि मगच स्टिक करायचं। ते काढल्याशिवाय कापायचं नाही, ते काढलं न काढलं तुम्ही जर प्रिंट कापली तर हे निघणार नाही नंतर। ओके, ते हे आधी काय करायचं, काढून घ्यायचं। मोस्टली ना शीटला चांगलं सेफ करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी ह्याच्यावर काय जेल, न्यूट्रल जेलचा एक लेअर, पातळ असा लेअर पसरवायचा। ओके, पण ते फ्लॅट आपण असतो त्यावेळी लावलं तर चालेल, असं आता लावलं नाही तरी चालणार आहे, असं ॲज इट इज तुम्ही ठेवलं तरी चालणार आहे। ओके, हे झालं फोटो प्रिंट, ह्याच्यावर जेलचं एक लेअर बसवायचं, तुमचं फोटो केक रेडी। मग बाजूने तुम्ही बॉर्डर्स बनवायची, ज्यावेळी फ्लॅट केकवर तुम्ही लावाल त्यावेळी काय करणार, मग बाजूने बॉर्डर काढा किंवा ड्रिपिंग काढू शकता, त्याच्यावर बॉर्डर काढा। तुम्ही डेकोरेशन ॲज इट इज आपण एवढे केक केले त्याच्यावरून तुम्हाला कळलं असणार आता, बरोबर। आता एका साईडने मी तुम्हाला जिओड केक दाखवते करून। आता जिओड केकसाठी मी काय करते आहे, ए असं घ्या ना शेवटी, असं दिलं ते जिओड केक करतानाच। थोडस डीप कापायचं केक, आतून काढून घ्यायचं थोडा भाग। ओके, थोडा काढला। आता याच्यामध्ये हे जे आपले मराठीमध्ये होतो खडी साखर, खडी साखर घ्यायची, मोठे मोठे दाणे खडी साखरचे। ओके, आणि हे काय करायचे, जस्ट एक एक स्टिक करत जायचे बॉर्डरने आणि आतमध्ये पूर्ण कवर करायचं। आणि याच्यात जर स्पॉन्जला चिकटणार नाही ना, मग थोडं क्रीम आतमध्ये लावून घ्यायचं स्पॉन्जला। आणि मोस्टली जेव्हा क्रीम ओलं असेल ना त्याच वेळी करायचं, फ्रेश। आपण जेव्हा क्रीम केकला कवर केलं ना क्रीमने,
चार चुरी. आता कसं क्रीम सेट झालेलं असतं ना, तर मग त्याला मे बी कधी कधी चिकटत नाही. खडी साखर काय झालं ती अशी खाली बसून का करते दमली? तिला बसायला जागा नाहीये. अरे अरे चेअर घे ना. आता तुम्ही या खडीसाखरेचे एकदम छोटे छोटे तुकडे पण करू शकता ना, किंवा मोठे मोठे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठे पण लावू शकता. व्हॅलेंटाईन स्पेशल केक बघितलाय ना माझा मागच्या बॅचला टाकला होता मी, त्याच्यात जिओड केक केलेला हार्ड शेपमध्ये. हार्ड शेप आहे मध्ये. हां मग तो जिओड असेल आणि त्याला म्हणजे सगळ्यांना चेहरे सगळे स्टुडंट दाखवा सगळ्यांना कसं वाटतं वर्कशॉप अटेंड करून सांगा. छान छान म्हणजे परत माझ्याकडे फिरवलं नाही. आता हे जस्ट आधी खडीसाखर पूर्ण चिकटवून घ्यायची आणि मग त्याला कलर करायचं. आता आपलं होळी स्पेशल याला आपण ना थोडंसं कलरफुल करूया. नाही तर नॉर्मली काय करायचं, मध्ये डार्क कलर सेम कलर घ्यायचा, मध्ये डार्क मग बाजूने थोडं लाईट आणि मग बाजूने अजून थोडं लाईट असं करत जायचं. पण आता आपण होळी स्पेशल म्हणून थोडंसं याला ना कलरफुल करूया. बाजूला एक टर्न मारून दाखवा जस्ट बघा. ओके फक्त स्टिक केली आहे मी खडी साखर, त्याच्यात दिसतंय लाईव्ह मध्ये मी काय करते ते. हा म्हणजे क्रिस्टल सारखं दिसणार. क्रिस्टल सारखं दिसेल मग असं. पण हे थोड्याच भागात करायचं ना. हो जास्त नाही. म्हणजे रंगबेरंगी हिरे दिसणार. हा डायमंड सारखी चमकणार. ए शार्दूल शार्दूल इकडे पाणी दे मला जरा. पाणी दे पाणी. पाणी दे वाटीमध्ये. आपण काय काय वापरतो त्यानुसार वापरायचं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही हाताला काढून ठेवा. ती खडी साखर नॉर्मली खातो आपण सगळेजण, आवडते आपल्याला. म्हाताऱ्या माणसाला काढून द्या. आयडिया छान.
चालू है ना लाइट, लेकिन ये सॉफ्ट है वो थोड़ा। काही शब्द नाही कळत, काही शब्द कळत। कुठली लँग्वेज आहे ती? कोंकणी। गोवा मालवणी सारखी, गोव्याची वेगळी, सिकेटी वेगळी, जीएसबी वेगळी, थोडी थोडा फरक आहे। तर कलर चालू झाले होळीचे, मग आपली तर होळी पण आली बघ आहे। आता पुढच्या महिन्यात माझा वर्कशॉप नाही होणार आहे ना होळीच्या दिवसात, म्हणून ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये होळी काही रंग वापरायचे नाही ना, चायनीज रंग नाही वापरायचे, भारताचे रंग वापरायचे, गुलाल वापरायचं आपण इंडियन म्हटलं आहे, गुलाल पण तिकडूनच बनवू आहे। हो का, कुंकू वापरा, एकदम केसुडाचे ताड पण नाही आहे, एक केसुडा दिसत केमिकल लाल फुलं असतात ना होळीला येतात ते, मी काल नको मग आता छोडत पाण्याने, कशाला कलर यूज करायचे, पाणी फक्त पाण्याने खेळा ना, थोडीशी फुलांची पापडी घ्या ब्लू कलर होईल आणि पाणी वेस्ट करा, ते कोणतरी मग चिक गंध मारेल पाणी कलर आणायचे बीचचा कलर करते ना, हो हिरव्या बीचचा ते हिरव्या बीचचा ओके, अजून कलर पण कुठला कलर नाही, बाहेरच पाणी होत चाललं लागेल। मी एकदा असं दाखवा हे बघा, आता कुठला कलर लावू, अजून स्काय ब्लू जे असं काय नाही, स्काय ब्लू मध्ये टाकलाय ना तो डार्क आहे ना, लाईट एकदम गुलाबी टाका, गुलाबी पिंक कलर दिसेल, आता सगळ्यांचे सजेशन चालू होतील, हा कलर टाका, तो कलर टाका, चालू विचार टाका, जांभळा टाका, पर्पल कलर, जांभळा एकदम डार्क, सॉरी लाईट, एक बारा कलर म्हणजे सी कलर, सी कलर नाही, जांभळा कलर दिसतो, लाल कलर, मी कलर आहे लाल कलर नाही, जांभळा पण दिसतो, राहू द्या सगळे कलर राहू द्या, आता मी लावला केसरी कलर, पिवळा कलर, बारा कलर, इंद्रधनुष पूर्ण केकच जेवण करावं लागेल, ताना पिणे पाजा मॅडम, अजून आपल्याकडे एक तास आहे, होईल ना, आता काय राहिलाय, फक्त मार्बल आणि टायगर प्रिंट राहिला, बाकी झाले सगळे असेंबल करायचंय फक्त आपल्याला, तो त्याच्यावर फक्त ठेवायचा, हा ठेवायचं आणि त्याला जे डेकोरेशन करायचंय बाकी काय, डेकोरेशन करायचं, डेकोरेशन करायचं कंपल्सरी, त्याच्याशिवाय काय गेटअप येतो का, व्हिपिंग क्रीमचा, हा व्हिपिंग क्रीमचं डेकोरेशन दाखवेल ना, बघा ना तेव्हा दिसेल ना तुम्हाला, ओके बघा, ओके आता याला काय करायचं, ऑरेंज कलरची बॉर्डर, एक तर गोल्डन लिप जसा चांदीचा वर्ख मिळतो की नाही तसा गोल्डचा वर्ख पण मिळतो, तुम्ही तो लावा, भाग पडत असेल तर चांदीचा वर्ख लावा किंवा गोल्डन डस्ट कलर मिळतात, कुठे गेलं तिथे गोल्डन डस्ट, मुलांसाठी बनवलं तर 7 मिलीमीटर सजू शकतो, गोल्डन डस्ट लावा किंवा ग्लिटर मिळतं गोल्डन ते लावा, सिल्वर गोल्डन तुम्हाला जे लावायचे तुम्ही ते लावू शकतात, पण ते कलर कॉम्बिनेशन डिसाईड करा की कुठलं चांगलं दिसतंय त्यानुसार लावा, बरेच व्हेरिएशन दाखवले, हा मी आज तुम्हाला बरेच व्हेरिएशन दाखवलेले, एका केकवर दोन दोन तीन तीन करून दाखवलेले, ते म्हणतील एवढ्या बॅच झाल्या बाबा आता भाविक विद्या मॅम ग्रेट मिळाली मला, नाही ऍक्च्युली असं असलं तर उलट मजा येते वर्कशॉप, माझ्या आजोबा सांगायचे जा आणि तिकडे छापच सुरू नये, पडली पडली सगळ्यांवर पडली, लहान सगळे आता लक्षात ठेवणार विद्या मॅमला, हो की नाही, कोण विसरणार का विद्याला, माझा सोशली पण खूप मोठा ग्रुप पॅरेंट्सला काय बोलता, मग मी एवढे वर्ष प्रेरित चालू होते अजून पण फोन करतो, अरे वा नाही आजोबाला लहानपणी जा आणि तिकडे छाप सोडू नये असं ओरडायचे, पण यायचे मला तुमच्या कार्यक्रमाला, पण आमची कडक पण आहे, हा
छान आहे ना, मग असंच पाहिजे ऍक्च्युली, असं पाहिजे ना. हॅपी गो लकी लाईफ. आता पूर्ण दिवस वर्कशॉप अटेंड करून मजा आली की बोर झाला? नाही मला काय वाटत तो लाईनचा डेन कसा असतो तसं काहीतरी झालंय. मला गोळी लवकर घ्यायला पाहिजे. हो ना, केव्हापासून दुपारपासून चालू झालं होतं काय दुखणं? झोपली नाही ना, सकाळी वॉकला गेली 5 वाजता आणि डायरेक्ट तिथून इकडे आली ना. ओके, हे बघा थकवा आलाय. अजून लाईनचा डेनच वाटतोय मला थकवा. ओके, आता ह्याच्यावर तुम्ही डेकोरेशन म्हणून तुम्ही फ्लावर्स, रेडीमेड आर्टिफिशियल फ्लावर्स आणा, ते लावा, काहीही लावू शकता. मी एक वेगळं आर्टिफिशियल फ्लावर लावून दाखवते. मॅडम एक विचारायचं. हां विचारा. फोटो प्रिंट करताना आपल्याला साईज सांगावी लागेल ना? येस येस, हाफ केजी साठी सांगायची. थोडा मोठा झालाय. हा मोठा घेतला मी, मुद्दा मोठा मागवलाय. टॉल केक होता ना हा, आपला आपण ह्याच्यातले छोटा बनवलाय ना थोडा. हा टॉल केक अजून उंच असतो थोडासा एवढा एवढा, मग त्याच्यावर हे परफेक्ट बसतो. बरं, मी टॉल केकच्या हिशोबाने मागितली आहे ना, त्याच्याकडे नाही असं. ओके, आता याच्यावर जेलचा हात फिरवला तरी चालेल, नाही फिरवला तरी चालेल. आणि हा सुनीने कटिंग होतो ना बरोबर? हो, तिने हातात ती जंगल बुकची प्रिंट मारतात युजून. हे शाहीन गोल्डन फ्लावर दे ना ते वॉर्डरोब मधलं. मॅडम लाईव्ह बंद करते की चालू ठेवायचं? चालू आहे. आता हे लास्ट एवढं दाखवून देऊया डेकोरेशन थोडंसं. ओके, आणि ह्याच्यावर आपण ना शिंपली कशाला बनवायचे तुम्हाला? याच्यावर असं काहीतरी दर्या किनाऱ्याच्या फॉन्डंटचं बनवता माहिती टॉपर्स म्हणजे फॉन्डंट म्हणजे तुम्हाला माहिती नाही? बाजा मला नाही येत, मी झिरो आहे. आता काय करू मग तुमचं? कोणाचा वाजव होता तुमचा का? पण ते कस्टमाइज केक्स असतात ना, ते सगळे फॉन्डंटचे असतात. मग कस्टमाइज केक म्हटलं की त्याच्यामध्ये फॉन्डंट पाहिजे तुम्हाला माझा जंगल थीमचा आहे ना टाकलेला, क्रीमचा जंगल थीम टाकलेला आहे. सर्वात पहिले सर्वांनी रिव्ह्यू टाकायचा माझ्या पेजवर, वर्कशॉप कसा वाटला. मॅडम मला पेज जबरदस्ती नाही आहे, तुम्हाला आवडलं असेल तर टाकायचं. बघा ऍड करायला लागेल ना पेज. माहिती नाही कसं टाकायचं? अच्छा ओके, कोणाला माहिती? दादा तिकडे नाही, रिव्ह्यूच वेगळं असतं, पेजवर रिव्ह्यू टाकणं वेगळं असतं, कमेंट टाकणं वेगळं असतं. ओके, हा झाला आपला जिओन केक. कसा वाटला सगळ्यांना? खूप छान. ओके, आता ह्याच्यासाठी टॉपर म्हणून लावूया, ते मी फॉन्डंटचे टॉपर कसे बनवायचे ते लावूया आपण नंतर. ओके, आता याला असं ॲज इट इज असं ठेवूया आपण. ठीक आहे, स्टॉप, फिनिश.